ऍक्च्युली माझी मीटिंग होती इथे. तर तुमचं संभाषण कानी पडलं माझ्या की कुठे जायचं जेवायला वगैरे वगैरे. मग तुम्ही इथे येण्याच्या गप्पा झाल्या आणि मग तुम्ही इथे पोचेपर्यंत मी हे हॉटेल विकत घेतलं. तो शुभम, आता तुम्ही दोघं इथे काहीही मागवू शकता, कितीही वेळ थांबू शकता, कितीही गप्पा मारू शकता. नाही नाही, पण मेघना, जे सगळं करण्याची खरंच गरज नव्हती तुम्हाला. अरे माझ्या खूप चांगल्या मित्राच्या खिशात पैसे नाही म्हणून तो त्याच्या बायकोच्या हौसे मौजेला मुरड घालतो, हे कसं पावेल मला. माझी बायको असती आणि तिने काय मागितलं असतं तरी मी विकत घेतलंच असतं ना. अरे माझ्या जागी तू असतास तूही हेच केलं असतास. पण मेघराज, बस ना पावनी, तुझा नवरा किती बोलतो आणि किती विचार करतो. अरे वेडे, सुंदर संध्याकाळ आहे, छान रेस्टॉरंट आहे आणि इतकी सुंदर बायको आहे तुझ्यासोबत, माझ्याशी कसल्या गप्पा मारतो. This is the best moment of your life. So enjoy. हा, आज मी विकत घेतलं, उद्या तू विकत घेशील, काय मोठे झाले. आता आपण एकत्र काम करणार आहोत. एक लक्षात ठेव शुभम, आपल्या विचारांनी आपण समोरच्याला बदलू शकू की नाही माहीत नाही, पण पैसा मात्र समोरच्याला नक्की बदलू शकतो. आता साधी राणी, साधी विचारसरणी वगैरे हे सगळं ठीक आहे, पण पैशाची ताकद वेगळी आहे. बघ ना, आज मी एका सिंपल फोन कॉलवरती हे रेस्टॉरंट विकत घेतलं. या जगातली कुठचीही वस्तू विकत घेऊ शकतो मी, माझ्यात धमक आहे ती. आणि हीच धमक मला तुझ्यातही दिसते शुभम. मला तुला अशा स्थानावर नेऊन ठेवायचं आहे ना शुभम, की जगातली कुठलीही मोठ्यात मोठी गोष्ट तू विकत घेऊ शकशील पावनीसाठी. मेघराज, थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला. खरं तुमचं म्हणणं की तुमच्या विचारांनी समोरच्याचे विचार बदलून टाकता येत नाहीत किंवा त्यांना फितवता येत नाही, पण पैशाने मात्र लोकांना फितवता येऊ शकतं, माणसं करप्ट होऊ शकतात. पण माझ्या मते जगातली सगळ्यात अनमोल वस्तू म्हणजे त्या माणसाला लाभलेलं प्रेम, ते मात्र पैशाने विकत घेता येतच असं नाही. अगदीच माझंच उदाहरण घ्या ना, माझ्यासाठी जगात सगळ्यात अनमोल कोणी असेल तर ती माझी बायको. मला नाही वाटत की जगातला कोणताही श्रीमंत माणूस माझं प्रेम माझ्यापासून विकत घेऊ शकतो. त्यामुळे माझ्यासाठी पैसा हा माझ्या पावनीपेक्षा खूप कमी महत्वाचा ठरतो. आणि ज्या दिवशी मेघराज पैशाने प्रेमही विकत घेता येईल ना, तो दिवस आय थिंक जगाचा शेवटचा दिवस असेल. सॉरी, उगाच मी काय लेक्चर देतोय का? आय एम सॉरी. आपण काहीतरी खाऊया ना. पाणीपुरी चालेल, मला पाणीपुरी खायची आहे. वेटर, यस सर. तीन पाणीपुरी आणा. सॉरी सर, इथे पाणीपुरी मिळत नाही. काय पाणीपुरी मिळत नाही? ठीक आहे, मग काहीतरी दुसरं आणा. नाही शुभम, आपण पाणीपुरीच खाऊया ना. एक मिनिट, तुम्ही सर, काय प्रॉब्लेम नाही, दुसरं काहीतरी खाऊया ना. नाही नाही शुभम, नाहीतर एक काम करूया का, आपण नाक्यावरची खाऊ. नाक्यावर? पण आता पण नाही आणि बीड नाही. हे बघ, तुला पाणीपुरी खायची आहे ना, मग आपण पाणीपुरीच खाण, कळलं? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण पाणीपुरी खायला जाऊया ना. चला. हो हो, तुम्ही पण चला पाणीपुरी खायला. नाही, हा तुमच्या दोघांचा वेळ आहे, प्लीज तुम्ही स्पेंड करा. थँक्स मेघराज, बाय बाय. क्षमा कहे परवाने से अरे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ.
वो चला जाता है जिसे जल जाना होता है। एक दिवस हा पैसा तुझं प्रेम आणि तुलाही विकत घेईल पाव नाही, तुला कळणारही नाही। कसला विचार करतोयस? मेघराज सर आज असं का वागले याचा ना? मी पण कधीपासून तोच विचार करते। मला त्यांचं वागणं पूर्णपणे चुकीचं वाटत नाहीये, पण पावणे वागणं चुकीचं नाही वाटत म्हणजे? नाही, मला मान्य की त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पण फक्त खूप पैसा आहे म्हणून असा उधळायचा? कसं आहे माहिती का पाहुणे, की फक्त आयुष्यात पैसाच महत्वाचा नाही आहे म्हणून आपण इकडे आलो सगळं सोडून, पण आता आपण परत स्ट्रगल करतो कशासाठी? तर पैसा कमवण्यासाठी। मान्य मला की पैसाच महत्वाचा नाही आहे, पण पैसाही महत्वाचा आहे आणि हेच मेघराजला कळलंय। त्याच्याकडे आज पैसा आहे म्हणून त्याला हवं ते तो करू शकतोय, तो ते हॉटेल विकत घेऊ शकला। माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी माझ्या बायकोची स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे, आणि फॅक्ट आहे। तू काय बडबडतोय? असं काहीतरी बोलू नको शुभम, मला खूप भीती वाटते। शुभम, आपल्यासाठी पैसा महत्वाचा नाही आहे आणि तो कधीच नव्हता, आणि जर खूप पैसा हवा असेल ना तर मला मोठी स्वप्नच नाही बघायची। मला फक्त माझा शुभम हवा आहे, मला तू हवा आहेस, मला तुझ्या बरोबर संसार करायचा आहे। आणि मला माहिती आहे की आपण ते रेस्टॉरंट नाही विकत घेऊ शकत, पण मला नकोय, मला नकोच एवढा पैसा। तू जेवढे 4 पैसे कमवशील त्यात मी सुखी असेल, नेहमीच समाधानी असेल। समाधानी असेन, समाधानी मी राहीन, मी समाधान मानेन का कशासाठी? पाहुणी हे तू करशील ऍडजस्ट मला, पण नवरा म्हणून माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार कर। मला वाटेलच ना की माझी बायको सुखी असली पाहिजे, मी तिला रादर सुखी ठेवलं पाहिजे, तिची स्वप्न पूर्ण मी केलीच पाहिजे, आणि त्यासाठी मला माहित आहे की मला पैसा कमवावा लागणार आहे। एक मिनिट, काय झालंय तुला? हे बघ, तू जर असे विचार करणार असेल ना तर आपण मेघराज सरांसोबत काम नाही करायचं, कुठलीच डील नाही करायची। नाही नाही, माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत नाही पाहुणी, मला असं नव्हतं म्हणायचं। मला म्हणायचं होतं की मेघराज हे सगळं का करू शकतो, कारण त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला हवं ते तो आता करू शकतोय। मग मलाही काहीतरी करायचं आहे ना, मला काय हवं आहे? माझ्या बायकोचं सुख हवं आहे, तिचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे। मग त्यासाठी माझ्याकडे पैसा हवा तर मी तो प्रयत्न केला पाहिजे, हेच मला म्हणायचं आहे। शुभम, तू तू बदललाय। पाहुणी, मी बदललोय का नाही हे मी तुला नाही एक्सप्लेन करत, मी तुला हे एक्सप्लेन करतोय की हे बघ, मेघराज सारखी माणसं आपल्या आयुष्यात का बरं येतात? नशिबाला काहीतरी सुचवायचं असतं त्यांच्या येण्याने, काहीतरी कारण असेल म्हणून देत असतात ना। आता नशिबाला काय सुचवायचंय, त्याचं इकडे येण्यामागे काय कारण आहे हे जर मला कळलं ना तर आयुष्यातली सगळीच उडी सुटतील। त्यामुळे आता मी हे समजून घेणार आहे की त्याच्या येण्यापाठीमागचं कारण काय, कारण मला उडी सोडवायची आहेत आणि ती मी सोडवणारच। रिलॅक्स।
मला त्या घरातल्या प्रत्येकाची माहिती हवी आहे. कोण कुठे जन्माला आलं, आत्ताच्या घडीला कोण कुठे आहे, सगळे डिटेल्स पाहिजे. या घरातली माणसं काय खातात, किती झोपतात, कुठल्या बँकेत किती अकाउंट्स आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय, वीक पॉईंट्स काय, सगळं सगळं माहीत पाहिजे मला. जा सगळी माहिती काढून आण आणि ऐक, संपूर्ण माहिती मिळव आणि मगच माझ्यासमोर ये. जर अर्धवट माहिती आणलीस तर तुला माहिती आहे. जा. मी सगळं का करतोय, काय झालंय मला? पाहुणी इतकी मोठी आणि महत्वाची का झाली आहे माझ्यासाठी? काय आहे तिच्या? नाही माहिती. तिला पाहिलं की असं वाटतं आम्ही एकमेकांना मागच्या जन्मापासून ओळखतो. तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच संपलो मी. शरणागती पत्करली, याचा अर्थ स्पष्ट आहे. ती आणि मी आम्ही एकमेकांना मागच्या जन्मापासून ओळखतो. असं काहीतरी तिच्यात आहे जे मला हवं होतं आणि नाही मिळालं, पण आता हवं आहे. मनाचा मेंदूवर प्रभाव पडायला लागला की प्रश्न पडतात, पण मला पडलेले प्रश्न मलाच सोडवायचे आणि मी हाच प्रश्न शोधणार की पाहुणी मला का दिसली. पाहुणी मला का आवडली? सर, मी ही ट्रॉफी खरंच नाही घेऊ शकणार, पण थँक्यू सो मच. जेव्हा माझ्या पाठीशी कोणीही नव्हतं, कोणीही मला सपोर्ट करत नव्हतं, तेव्हा मला तुम्ही स्पॉन्सरशिप देऊ केली, पण ही ट्रॉफी मी नाही घेऊ शकणार. थँक्यू. मला पाहुणी का हवी? पाहुणी राज्याध्यक्ष इथेच राहतात का? हा, मीच पाहुणी राज्याध्यक्ष. ग्रेट, मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलोय. मी पंचम म्युझिक कंपनी मधून आलोय. आपल्या आवाजात आम्हाला एक अल्बम काढायचा आहे, त्याबद्दल बोलायचं होतं. मी आतमध्ये येऊ शकतो का? हो हो, या ना प्लीज, या. शुभम प्लीज बसा ना. नमस्कार. बसा. नमस्कार. बसा ना. हे म्युझिक कंपनी मधन आलेत, त्यांना माझ्यासोबत म्युझिक अल्बम काढायचा आहे. त्या दिवशी पुणे सिंगिंग स्टार कॉम्पिटिशन मध्ये यांचं गाणं ऐकलं आणि आमच्या बॉसने ठरवलं की यांच्या सोबत अल्बम करायचा. हो, ग्रेट. आणि त्यांचं तर असंही मत आहे की उद्याच्या आघाडीच्या गायिका या पाहुणी राजाध्यक्षच असणार. मॅडम, मग आपण कधी भेटूया कॉन्ट्रॅक्ट साईन करायला? मी कळवते तुम्हाला. कळवते काय, तुम्ही सांगाल तेव्हा ती करायला रेडी आहे, काय प्रॉब्लेम नाही. बर, मी तुम्हाला लवकरच फोन करतो.
थँक्यू व्हेरी मच. येतो मी. असं काय करताय? आल्यासारखं काहीतरी चहा कॉफी घ्या. अल्बम झाल्यावर सेलिब्रेशन करायला नक्की येईन मी. येतो. थँक्यू. ओके सर, अभिनंदन. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू बाबा. सर, मिसेस राजाध्यक्ष, तुम्ही आता मोठ्या स्टार होणार आहात. मॅम प्लीज सही द्या ना, तुमचा मी खूप मोठा फॅन आहे. प्लीज शुभम, प्लीज. मला तर काही कळतच नाहीये, कालपर्यंत काही नव्हतं आणि आज अचानक. हो हो हो, काय आहे? तुम्ही सगळी माणसांनी तपासून घ्या हा, उगाच आधी स्वप्नरंजन करू नका हो. नाही बोललं तर राग येईल, पण काय आहे बाजारात तुरी आणि नाही म्हणजे काय, आधीच तुमचं नशीब म्हणजे चाबण्याच्या बुडबुड्यासारखं झालंय हो. जर हवेत उडायला लागलं की कुणीतरी बोट लावतं आणि फोडून टाकत, म्हणून जरा जपून पावलं टाका हो. आये हे अल्बम अल्बम करतात म्हणतील आणि फसवतील म्हणून. आत्या बोललं तर राग येईल, पण काय माहितीये का की आम्हालाही कळतं माणसाच्या चेहऱ्यावरून तो कसा आहे हे आम्हालाही ओळखता येत. तरी तुम्ही सल्ला दिलाय त्याबद्दल खूप थँक्स, आम्ही नक्कीच काळजी घेऊ. हा ओ पावनी मॅडम प्लीज सही द्या ना. मॅम शुभम प्लीज, बाबा सांगा नाही याला. शुभम चेष्टा करणं थांबव बरं, आमच्या दोघांच्या जोडीने एक फोटो काढ. अरे उद्याची सिंगिंग स्टार बनणार आहे ती. बाबा तुम्ही म्हण. पावनीजी सही द्या ना हो. हो पावनी ताई, सुख बरसायला लागला. सुख बरसायला लागलं. हो रे बाबा हो. पावनीजी 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 प्लीज प्लीज पावनीजी, एक 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 एकदा फक्त सही द्या ना मला प्लीज. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. हा पावनीजी पावनीजी आपण एक फोटो काढूया प्लीज. हे बघा फोटोग्राफर तिकडे प्लीज, एक फोटो प्लीज. स्माइल पावनीजी पावनीजी प्लीज प्लीज प्लीज, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. एक फोटो मॅम मॅम मॅम. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. यस आय एम सो हॅपी. कॉन्ट्रॅक्ट झाला नाही अजून. अरे यार पावनी, तू कुठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसलीस यार? तुला तर कॉन्ट्रॅक्ट वगैरेची गरज नाहीये, तू स्टार होणार आहेस. कमॉन, ही सुरुवात आहे फक्त आणि तुला कोणी अडवू शकणार नाहीये. यस, मी खूप 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 खुश आहे. तू खुश आहेस ना? मग मी पण खुश आहे. तुला माहित आहे काय होणार आहे पुढे? पावनी ज्या ऑलरेडी खूप मोठ्या स्टार आहेत त्यांना आता इथून पुढे एक पीएची गरज पडणार आहे. ओके सेक्रेटरी मी आहे ना, माझं काम बघायचंय. एक मिनिट हा, दाखवतो माझं काम. पावनीजी जी जी पावनीजी जी मॅम, फोन आला. हा म्युझिक डिरेक्टरचा फोन आहे. ओ हॅलो, हा बोला. अच्छा पावनीजी गाण्यासाठी का? हो हो हो, गातील ना त्या का? ओके चालेल. 28 तारखेला त्या इथे नाही आहेत, आउट ऑफ इंडिया आहेत. 29 तारीख 29लाच फक्त काम होऊ शकेल. ओके 29 लॉक करूया आपण. हा ओके चालेल. 29 तारीख लॉक. अरे परत फोन आला. हॅलो, अरे हा रहमानजी, बोला 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 बोला. पावनी मॅडम बरोबरच गायचंय फक्त. हो हो हो, त्या का नाही गाणार? कुठे त्यांना पाठवू? लंडन, हॉलिवूड, कुठे? अच्छा हॉलिवूडला. ओके ओके डन. ओके हॅलो. हा अच्छा फिल्म में मोठी. अच्छा हिंदी फिल्मचं प्रोजेक्ट आहे. पावनीजींनी गाणं गायचंय का? त्याच हव्याच फक्त. बर गातील ना त्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके चालेल, मी त्यांना कळवतो. हा ओके. अरे पुढचा फोन, पुढचा फोन फिल्मफेअर मासिक मधून. हॅलो काय बोलताय? काय बोलताय? पावनीजींना या वर्षीचा बेस्ट सिंगर अवॉर्ड मिळालाय. वा 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 वा, क्या बात है. हो हो त्यांना कॉंग्रॅट सांगतो. कॉंग्रॅट्स पावनीजी. पावनीजी ये अवॉर्ड जो आपने पाया है इसके बारे में आपका क्या कहना है? या अवॉर्ड सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. असं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषामागे एक स्त्री असते, पण माझी केस थोडी वेगळी आहे.
या स्त्री मागे एक पुरुष आहे आणि तो माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्यामुळे हे सगळं करू शकले मी. थँक्यू. पावनीजी यार सेंटी कर दिया आपने. पावनी जी अपने आजचे दिन शुरू. आणि तुला माहिती मला काय वाटतंय, मेघराजचा पायगुण खरंच खूप चांगला आहे. तो आला आणि सगळं चांगलं चांगलंच घडतंय आपल्या आयुष्यात. हे त्याला आपण कळायला हवं ना ही चांगली बातमी. करू आता त्याला लगेच फोन. नाही आता फक्त तू आणि मी. हा आनंद हा क्षण मला माझ्या शुभम सोबत सेलिब्रेट करायचा. फक्त तुझ्या सोबत. फक्त माझ्या बरोबर. या. स्वप्नांच्या पलीकडे. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.